नमस्कार, आजची आपली रेसिपी आहे भाजणीच्या पिठापासून बनवलेली चकली। तुम्हाला जर आमची ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि या भाजणीच्या पिठाचा व्हिडिओ याच्या आधी मी अपलोड केलेला आहे, तर नक्की बघा। तर इथे आपण दोन कप भाजणीचं पीठ घेतलेलं आहे आणि यात आपल्याला अर्धा टेबलस्पून जाडसर बारीक केलेलं जिरं आणि अर्धा टेबलस्पून जाडसर बारीक केलेला ओवा घालायचा आहे आणि एक टेबलस्पून तिखट आपण घातलेलं आहे, दोन टेबलस्पून तीळ आणि चवीनुसार मीठ, हे सगळं आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे। तर तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त यात घालू शकता। तर इथे आपण तीन टेबलस्पून तेल यात घातलेलं आहे आणि हे आपण छान मिक्स करून घेणार आहोत। आणि एक चिमूटभर सोडा आपण इथे यात घातलेला आहे, ऑप्शनल आहे, नाही घातला तरीही चालतं। तर हे सगळं आपण असं छान मिक्स करून घेणार आहोत। तर नक्की ट्राय करा, या चकल्या खूप छान होतात। तर इथे आपण हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि हा हे भिजवण्यासाठी आपण गरम पाणी घेतलेलं आहे। तर गरम पाण्याने आपल्याला हा डो बनवून घ्यायचा आहे। तर हे भाजणीचं पीठ कसं बनवलं याचा व्हिडिओ मी याचा आधी अपलोड केलेला आहे, तर नक्की बघा। आणि हे असं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे, तर गरम पाण्याने आपण हे भिजवून घेणार आहोत। तर खूप घट्ट नाही आणि खूप सैलही आपल्याला हा डो बनवायचा नाही आहे। तर इथे आपला हा डो तयार झालेला आहे आणि याला थोडंसं पाणी लावून आपण असं मळून घेणार आहोत आणि या चकलीच्या साच्यामध्ये आपल्याला हे भरून घ्यायचं आहे। तर आपण हे जेवढं जास्त छान मळून घेऊ तेवढी आपली चकली छान होईल। तर असं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आणि या साच्यामध्ये आपण हे भरून घेणार आहोत। तर अशाच भरपूर रेसिपीज बघण्यासाठी प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे आपण एक पेपर घेतला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला ही चकली बनवायची आहे। तर अशाच आपण या सगळ्या चकल्या बनवून घेणार आहोत। पेपरवरती बनवल्यामुळे या चकल्या बनवायला काढायला सोप्या जातात। जेव्हा आपल्याला फ्राय करायच्या आहेत तेव्हा आपण या पटकन काढून घेऊ शकतो आणि तुटत नाहीत। तर असं लास्टमध्ये आपल्याला हे आतल्या साईडनी थोडंसं टर्न करून घ्यायचं आहे, म्हणजेच ती जेव्हा आपण फ्राय करू तेव्हा उघडणार नाही। तर अशा आपल्याला या चकल्या बनवायच्या आहेत। तर तेल छान गरम झाल्यानंतर आपण ही चकली डीप फ्राय करून घेणार आहोत। तर तेल गरम झाल्यावरच आपल्याला या तेलामध्ये ॲड करायच्या आहेत आणि खूप जास्ती ॲड करायच्या नाहीत, नाहीतर या तुटतील। आणि तेल गरम नाही झालं तरीही चकली तुटते, त्याच्यामुळे तेल गरम झाल्यावर आपण या चकली ॲड करणार आहोत आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला या चकल्या फ्राय करायच्या आहेत। तर इथे आपल्या या चकल्या छान तयार झालेल्या आहेत। तर एक चकली आपली जी आपण टर्न नाही केली ती उघडलेली आहे, तुम्ही बघू शकता। तर त्याच्यामुळे आपल्याला आदल्या साईडनी असं टर्न करायचं आहे, म्हणजेच ती उघडणार नाही। तर इथे आपली ही चकली तयार झालेली आहे आणि अशाच आपण या सगळ्या चकल्या डीप फ्राय करून घेणार आहोत। तर इथे आपल्या या भाजणीच्या पिठाच्या चकल्या तयार झालेल्या आहेत, छान कुरकुरीत होतात या चकल्या। तर नक्की ट्राय करा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्ही आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघू शकाल। तर इथे आपली ही भाजणीच्या पिठाची चकली तयार झालेली आहे।